तर आज आमच्या कॉलेजला आज एक्झिबिशन आहे, तर बघूयात पुढे काय होते कसं होते. ना हा कार्टून आहे सोबत माझ्यासोबतच सर्व काय एक्सप्लेन करणार आहे, काय असणार आहे कसं काय असणार आहे. चला बघूयात पुढे. हे काय आहे सांग, चल एक्सप्लेन कर. वर्ड काय हे जो है मराठी 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 बरोबर. ह्याला आम्ही स्पायडरमॅनच दुसरं घर सांगतो. इथे हा प्राणी आहे गोळ्यावाला, क्रिएटिव्ह किडा. हा क्रिएटिव्ह किडा आहे, तो कॉन्स्टंटली बघत असतो खालती कोणाला पण येणाऱ्या पोरींना का काय कसं. नाही तो ट्रान्सजेंडर, तो सगळ्यांना बघतो. त्याला कोणी पण आवडत, लहान मुलं पण. चला फर्स्ट इयर मध्ये घुसू. ती आहेच बाबा. आता फर्स्ट इयर मध्ये काय आहे माहितीये का. हा बोल काय. फर्स्ट इयर मध्ये ना पहिलाच इयर आहे. हँडवर्क सर्वात जास्ती आहे. प्राइस वाले माणसं एक प्राइस मिळणार. तर ही जी आहेत ना, ही पेंटिंग आहेत. हा ही पेंटिंग पेंटने केली आहे आणि ब्रशने केली आहे. ओके. आणि स्क्रिपर पण केले आहेत आणि हाताने पण केले आणि हे हिरलने केले आहेत. आणि हिरलने केलंय म्हणून तिच्याकडून पैसे काढले, म्हणून पैसे पण घेतले आणि तिला अवॉर्ड पण मिळाला. हा नंतर येतं कलिंगड. कलिंगडच कलिंगड बरेच थीम आहे. गर्मीमध्ये लोक कलिंगड खातात. क्यों भी ओवर एक्टिंग करता साला, ओवर एक्टिंग की औलाद. अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह. म्हणून इथे कलिंगड घेतले, इतके कलिंगड घेतले अख्खा कलिंगड आहे मग इकडे तुकडा कसा आला काय माहिती. बेस्ट कोणता इकडे आहे ना, मला हा बेस्ट वाटतो. कारण की ह्याला आहे ना टेक्स्चर आहे, पॅटर्न आहे आणि इकडे थोडस पण आहे. तोडलंय कोणी? तोडलंय कोणी नक्की? पण तोडलंय विघ्नेशाने तोडलंय. विघ्नेशाला राग आला, विघ्नेशाने तोडला. आणि आवडत सर्वांचंच आवडत. त्याच आवडत घेतो म्हणून. छातीत कॅन्सर. आता पढाई लिखाई मे ध्यान लगाओ, IAS बनो. चला पुढे. अरे आलेत का तुम्ही दोघं? अरे प्रमुख पाहुणे काम चोर. हा येऊन जाऊन बसलेले जातात. फोन चालतात, फोन चालतात का पोरींसोबत चालतात ते माहित नाही. मग आहे काहीतरी बघा. स्टारबक्सला जातात पण करायला शिका. आम्हाला पैसे द्यायला रेडी नाही असं आहेत. यांनी अजूनपर्यंत सत्य सहन नाही केले की RCB हरली आहे. साला ये दुख काय खतम नाही होता बे. चल पुढे. थोडासा ब्रेक घेतलेला. हा हे आपण बघितलं की नाही केवढे सुंदर नाक आहे. दिस नोज इज एरोडायनामिक. फक्त या नाकातून शेंबूड निघायला पाहिजे. थोडासा शेंबूड पाहिजे होता तेव्हा मजा आलं असती. बघा माणसाचा सर्वात चांगला अवयव नाकच असतो. तिथून येणारा शेंबूर तोंडात जाते ना तेव्हा चव मस्त लागते. चव येते, चव येते. जेव्हा तुम्ही तिखट खातात तेव्हा शेंबूर गळून त्या तिखटावर पडतो आणि म्हणून ते तिखट कमी होतं. म्हणून नाक तुमची मदत करत. तोंड थोडस जर मीठ मसाला थोडस हे मीठ कमी असेल ना तर बरं पडते. तोंडात जाणार तेच आहे. मीठ कमी असलं का बरोबर त्याला चव येते, चव येते. कुछ भी पुढे जाऊया आपण. थेट पुढे सेवक काम करू. इथे बसली परत. हे आमचे अजून काम स्टुडंट ऑफ दी सेकंड इयर मध्ये ना डायरेक्ट. हा सेकंड सेकंड इयर मध्ये थेट सेकंड इयर मध्ये जाऊ.
पक्षी दाखवले आणि पक्षी दाखवले म्हणून यांना फर्स्ट प्राइज मिळतो. पक्ष्यांनी कसे उडतात झेप दाखवते ते म्हणून उडती झेप घेतल्यानंतर फर्स्ट प्राइज भेटले. त्याला किंगफिशर आहे काय माहित नाही. वुडपेकर. वुडपेकर हा. किंगफिशर बघायला मजा जास्ती नाही पहिला मस्त. तू समजा. हा नाही तू समजा नाही. म्हणून हा दररोज पितो. अच्छा नाही आपण थर्सडे पाळायचा. पण कधी कधी इच्छा झाली की थर्सडे म्हणजे हाफ शाकाहारी वाला माणसं. हा हे इकडे सेकंड प्राइस वाले डुक्कर सॉरी डुक्कर इथे डुक्कर दाखवलं. धार्मिक राऊंड पण चांगल्या पद्धतीने सेकंड प्राइस काढला. हो डुक्कर आपण मराठी भाषेत कमळ बोलतो. हो जास्त गटार आहे. हा दिसायला पण चांगलं कोणी नाहीये ती वेगळी गोष्ट आहे. माझा असिस्टंट तो कंटिन्यू करेल. नको 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 मराठी ब्लॉग आहे आपला शुद्ध मराठी. हे काय हे आहे वर्ड एक्सप्रेशन. हे पहिली गोष्ट समजलं काय सेक्शन म्हणजे आग कसं काय. आग आपलं लक्ष वेधून घेते. अट्रॅक्शन म्हणजे आग कस प्यार की आग. हा अट्रॅक्शन म्हणजे आग कशी काय पण असं आगच वाटते मग आगच आहे पसरलेलं शेण. शुभम फडकरे लवकर आहे. अट्रॅक्शन म्हणजे आर्ट्स म्हणजे काय अट्रॅक्शन आणि आगचा काय संबंध. पहिली गोष्ट तर आग घेतलीच कशी याचा कॉपी राईट आहे आगेवर. याने दर असाइनमेंट मध्ये आग लावली मग ती माझीच होती ना. पण अट्रॅक्शन म्हणजे आग कसं ते सांग. हा ते बोल पहिला. अट्रॅक्शन म्हणजे आता आपण या सगळ्यात एक दुसऱ्यांना बघण्यासाठी काय ते लव लवते नंतर काय काय होते त्याची प्रोसेस प्राइस मिळाला पाहिजे. प्राइस द्यायला एकूण आहे ना का मिळालंय माहित नाही. दोन दोन आहेत दोन दोन आहेत दोन दोन आहेत. इथे थोडीशी डिफॉर्मिटी आलेली वाटते ढुंगण. हा पण आहेत ढुंगण्यावरती दोन फोडे आले काळे काळे. चला चल मेन 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 बाप्पा इथे तर चालू आहे पोर्ट्रेट सरांना कॉम्पिटिशन डायरेक्ट. मिस्टर आर्टिस्ट बोल सर फोटोग्राफीचं काय बघा याचं लक्ष पोरीकडे याचं लक्ष पोरीकडे दुसरं कोण आहे सर तेवढेच काम माझ्याकडे का बघतोय. तुला माहिती आहे तुझ्याकडे हे काय नॉर्मल नुसतं. हे सेकंड इयरच्या मुलाने नाही बनवलंय हे बनवलंय कधीच्याच पासआउट झालेल्या मुलाने. ते आता 50 वर्षाचे झाले. हाफ सेंचुरी मध्ये हाफ सेंचुरी कम्प्लीट केलंय. केक कापायचं बाकी आहे. चलो पुढे स्टुडंट ऑफ द इयर इथे पण पैसे देताना खूप कंजूस केलं. हा दोन दोन पावत्या फाडल्या तरी पण कमीच देतात. दोन पावत्या मध्ये आमचं एकाच काम झालं पाहिजे होत सर्व. हे ज्येष्ठचा लोगो कॉपी वाटत कॉपी राईट लागणार आहे.
पण लोक कॉपी करून फायदा काय, अवॉर्ड मिळाला पाहिजे. समजणे मला काही इशारा का पाहिजे. चला इथूनच इथूनच सर्वात उत्तम काम हो आपण इथून सुरू करू. चला मॉडेल फोटोग्राफी, सुंदर फोटोग्राफी केली ह्याला फोटोग्राफी म्हणतात. तिथे हे बघा उत्तम फोटोग्राफी, उत्तम फोटोग्राफी, हे पण उत्तम फोटोग्राफी, हे तर बेस्ट. ह्याला अवॉर्ड कसा नाही मिळाला काय भेट लोक. अवॉर्ड विनिंग कॅम्पेन हो, मिनी कॅम्पेन, मिनी कॅम्पेन श्रावणी पाटील. जसं की आपण आपल्याला दिसतंय इथे हो, क्रिकेटचं सामान आहे हो, क्रिकेटचा बॉल आहे, क्रिकेटचा किट आहे म्हणजे कपडे आहेत, क्रिकेटचे ग्लव्स आहेत आणि क्रिकेटचा हेलगार्ड हो आहे. इथे दिसतंय जिम जॅम, हे पण कोणीतरी हुशार विद्यार्थ्याने केलं. तो विद्यार्थी पोचेल, खूप वर पोचेल. विचारायला अवॉर्ड नाही मिळाला. खेळा येतोय आवडतून खेळा बघतो. अवॉर्ड विनिंग कॅम्पेन त्यांना पण कसा अवॉर्ड मिळाला नाही माहिती नाही, पण सगळे याच किती हुशार मुलगा असेल तो. कार्टून मध्ये मध्ये सर्व ठिकाणी उड्या मारत येते करताय. एक्सप्लेन करा, एक्सप्लेन करायला कोण नव्हतं तिथे. एक्सप्लेन मीच करते माहिती. अरे मी आलेलो तेव्हा. अरे तेव्हा तू शिकवलंस ना मला, मग तू शिकवलंस म्हणून मला चांगलं करता येते. चला बोला. आता मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वात बेस्ट कॅम्पेन. जे कॅम्पेन खूप कठीण होत, इतकं कठीण की लोकांकडून जमलंच नाही. कठीण परिस्थितीत नेऊन अवॉर्ड घेणारा एकच व्यक्ती देवाशीष पर्वळेकर. देवा कोण आहे तो, इतका महान विद्यार्थी असतो त्याचे मला पाय धरावेसे वाटतात. तो इतका महान आहे विद्यार्थी की त्याची कपड्याची फॅशन चे सगळे कॉपी करतात पण जमत नाही त्यांना. कॉपी करून पण जमत नाही. वटाडे दिसतात. चलो आगे. पचास नाही 500 काटणे पडेल. अजून एक फॅमिली बद्दल सुंदर कॅम्पेन, सुंदर कॅम्पेन. काय कॅम्पेन आहे, इतकं चांगलं कॅम्पेन. माझ्या मतेने हे बेस्ट कॅम्पेन माझ्या मागे. सेकंड ते होतच इथे नाही बघणार आपण. मी तुझा मोबाईल घेऊन जाते. घे फिर चोर दृष्टीला माहितीये पासवर्ड. ह्या कॅम्पेनला अवॉर्ड कसा नाही मिळाला पण त्याला पण अवॉर्ड मिळाला, त्याचा पण चांगला होत. हे पण एक सुंदर कॅम्पेन. हे आमचं थीसिस. इकडे बघू शकतात कोणाचे तरी पाय आहेत, म्हणजे कोणतरी आपल्यावरती नजर ठेवून आहे. बारकाईने नजर ठेवून, बारकाईने नजर ठेवून. इकडे आपण बघू शकतो आपण इथे बघू शकतो बेस्ट फ्रेंड कॅम्पेन मिळालेलं आहे. आणि खरंच अगदी हे चांगलं, इथे आपण कोणाची तरी ऍनिमल्स बघत आहोत. सर्व प्रकारचे ऍनिमल्स, सर्व प्रकारचे ऍनिमल्स आहेत ते आपण बघू शकतो. कावळा ऍनिमल आहे, जाडा ऍनिमल आहे, हळू
जाणारा अॅनिमल आहे, फास्ट जाणारा अॅनिमल आहे, सर्वात छोटा अॅनिमल आहे, आणि हा उंदीर मामा की जय. तिथे मी आता तुम्हाला जे दाखवलं ते एक्झिबिशन दाखवलं ते दुनियाचं सर्वात बेस्ट एक्झिबिशन तुम्ही बोलू शकतात त्याला, कारण की फक्त थर्ड इयरने चांगलं केलंय आणि म्हणून स्पेशली पॅरिस कॅम्पेन. तिकडे तुम्ही जर का बघाल पॅरिस कॅम्पेन अवॉर्ड मिळाला, पण पॅरिस कॅम्पेनलाच अवॉर्ड मिळाला, कारण की तो बेस्ट कॅम्पेन आणि ज्याने केलाय त्यालाच अवॉर्ड मिळाला आणि तो डिझर्विंग आहे नावासाठी. काय धन्यवाद, एन्जॉय महाराष्ट्र, सलाम अलैकुम.